हेरवाड गावातील ग्रामपंचायतीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून मनमानी कारभार करणाऱ्या मंडळींना हेरवाडच्या जनतेनं हद्दपार केलंय. गावात विकास कामं करण्यासाठी जनतेनं सत्ताधारी मंडळींना घरचा रस्ता दाखवून आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आणि सरपंच पदाच्या उमेदवाराला निवडून देऊन विकास कामाची संधी दिली आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षात विकास कामं करून गावचं नाव देशपातळीवर नेणार असल्याचं माजी सरपंच वसंतराव देसाई यांनी सांगून 5 वर्ष सत्तेत राहून काम करणाऱ्या कारभाऱ्यांच्यावर टीका केली. काय बोलले वसंतराव देसाई पहा. मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. ग्रामपंचायतचा विकास किंवा कार्य करत असताना की सर्वसामान्य जनतेला गाव सभा घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाला प्रबोधन करून गावचा विकास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, काय केला पाहिजे हे न करता ग्रामपंचायती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून फक्त विकास निधी जो आपला जनतेच्या सर्वसामान्यातून जो कर असतो त्या करातून जे पैसे शासनाला जमा होतात त्याचा फंडरूपी गावात आलेले पैसा ते कामाचे फक्त स्वतः ठेके घेऊन असं काम केल्यावर गावाचा विकास होत नाही. त्यांनी स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला. तर गावाच्या विकासादृष्टीनं एक कसं आहे की विकास म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे होतं. त्या पद्धतीने त्यांनी काम केलं नाही. व्यक्तीमध्ये भांडणं लावली, समाजामध्ये भांडणं लावली आणि याचा म्हणजे की लोक किंवा ही जनता संपूर्ण याला कंटाळली होती. आता महत्त्वाचा प्रश्न होता की गायरामचा प्रश्न होता, त्यावेळी त्या लोकांना दिलासा देणं गरजेचं होतं. त्यांचं जे काही 30-40 वर्षाचं जे अतिक्रम म्हणतो याचा सुरुवातीलाच गावाने या बाबतीत आवाज उठवला पाहिजे होता. तर एक तर आपलं गाव 90% पूरग्रस्त असतंय, त्यामध्ये लोक भरडले गेलेले आहेत आणि अशा भरडलेल्या परिस्थितीत परत त्यांना निवासी व्यवस्था होत नसेल किंवा त्यांचा राहण्याचा प्रश्न परत ऐकण्यावर येत असेल त्यावेळी ते जातीनं लक्ष घालायला पाहिजे होतं सुरुवातीपासून आणि तो प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा कसा या लोकांना राहण्यासाठी त्यांच्या निवासनाची हक्काची जागा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने कुठलं कार्य झालेलं नाही आहे, त्यामुळं संपूर्ण जनतेनं एक ठरवलं आणि या जनतेचा एकच सूर होता की बाबा जर गावाला जर काही परिवर्तन जर पाहिजे असेल किंवा चांगले कामाची विविध योजना आणायची असतील तर परिवर्तनाची लाट किंवा परिवर्तनाची गरज आहे हे ओळखून इथल्या जनतेनंच निवडणूक आपल्या हाती घेतली आणि आज जो काही विजय झालेला आहे त्या विजयाची जी काही नांदी आहे या सर्व या गावातल्या जनतेचं आहे. आम्ही एक पॅनल प्रमुख म्हणून इथल्या हेरवाडमधल्या सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. त्यांच्या आशीर्वादावर हे 14 आमचे 15 शिबिर आहेत, ते चांगला गावाचा विकास करतील यावरही आम्ही व्यवस्थित त्याला सहकार्य करू एवढी मी ग्वाही देतो.